स्वर लगाव झालेला आहे, वाद्यांची जुळवाजुळवी झालेली आहे, बरोबर 8 वाजता आहेत आणि याच मंगल अशा सांजवेळी हा कार्यक्रम इथं आम्ही सुरू करीत आहोत. तत्पूर्वी गावचे सुपुत्र ॲडव्होकेट सुरेल तिळवे यांना मी विनंती करतो आहे, त्यांनी कृपया सर्व कलाकारांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. सर्वप्रथम ज्येष्ठ कलाकार श्री सचिन दाते. श्री गौरांग भांडिये. सौ गायत्री घाटवळ आणि आमची लाडकी कुमारी शुभ्रा नाईक. आज या कार्यक्रमाचे साथसंगत संवादिनी महेश धामस्कर आणि तबला साथ नितीन बर्वे. धन्यवाद. आज या ठिकाणी श्रीदेव रवळनाथ जयंती निमित्त हा स्वरस सांज हा कार्यक्रमाचा सुगम संगीत इथं लिहिलेला आहे, पण काही निवडक गाणी घेऊन आम्ही सुगम भाव आणि नाट्य असा त्रिवेणी संगम आपल्यापुढे ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. सर्वप्रथम आपल्यापुढे सौ गायत्री घाटवळ एक गणेश तवानन कार्यक्रम सुरुवात करीत आहोत. कुठल्याही सांगीतिक कार्यक्रमाची सुरुवात आम्ही गणेश स्तवन किंवा शारदेचे स्तवन करूनच कार्यक्रम सुरू केला जातो. मी विनंती करतो सौभाग्यवती गायत्री घाटवळ.
बदलतो आहे. कालवैभवाच्या शिखरावर असलेल्या संगीत नाटकांच्या नशिबी मात्र आज अज्ञातवासच आहे असं महाराष्ट्रीयन लोक म्हणतात. पण नाटकाची संगीत नाटकाची परंपरा आजही गोव्यात आहे. नाट्यसंगीत मैफिलीत गावं की नाही हा वादाचा मुद्दा ठरू शकेल, पण आज मैफिलीतून का होईना नाट्यसंगीत जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत प्रभाकर कारेकर, रामदास कामत, प्रकाश भांगरेकर, आशा खाडीलकर, अजित कडकडे यांच्यासारखे दिग्गज गायक कलाकार करीत आहे. आज अशोकजी परांजपे यांच्या संत गोराकुमार या नाटकातील एक भक्तिरचना आपल्यापुढे सादर करीत आहे कुमारी शुभ्रा नाईक. तत्पूर्वी शुभ्राला मी विनंती केली की या भिंपलास रागातील एक बंदिश रसिकासमोर मांडावी आणि त्याच भिंपलास रागातली हे नाट्य केली. कुमारी शुभ्रा नाईक. Ah.
सुरे कशा अशोकजी परांजपे यांच्या संत गोवारा कुंभार या नाटकातील ही भक्ती रजना अत्यंत सुरेलशी कुमारी शुभ्रानं इथं पेश केलेली आहे. त्याचबरोबर एक उभयदे कलाकार यांची एक भक्ती रचना कुमार गौरांग भांडिये आपल्या समोर पेश करत आहे. कुमार गौरांग भांडिये हॅलो
सुंदर असं हे भजन कुमार गौरंग भांडिये आपल्यासमोर ठेवलेलं आहे. या कार्यक्रमात एक रसभंग अशी सगळी आम्ही पेशकश करतो आहोत आणि तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही अशा तऱ्हेची ही गाणी घेतलेली आहे. आणि जास्त करून माझा तुम्हाला जास्त कंटाळा येणार नाही. कारण का? कारण एकच आहे की मी बोलतच नाही, फक्त गाण्यांची बोल तेवढं तुम्हाला सांगतो आहे, म्हणून कंटाळा येत नाही. कारण
आम्ही बहुतेक ठिकाणी बघतो निवेदक निवेदन करतात आणि काही वेळेला असं होतं की निवेदक म्हणतो की वेळेच्या अभावी आम्ही कार्यक्रम थोडक्यात आटपून घेतो आहे. प्रत्येक कलाकाराला माझी विनंती आहे की तुम्ही तुमचं गाणं 5 मिनिटात आवरून घ्यावं, पण हे तो 7 मिनिटं सांगत असतो म्हणून माझा तुम्हाला कंटाळा येणार नाही. यापुढची पेशकश सौभाग्यवती गायत्री घाटवाड, विष्णुमय जग. विष्णु वैष्णवांचा विष्णु
यानंतरची एक भक्तिरचना सगुण संपन्न हे भिन्न षडजामधलं एक भक्तिसंगीत आपल्या समोर सादर करीत आहे कुमारी शुभ्रा नाईक. Thank you.
संगीत हा मराठी रसिक मनांचा एक जिव्हाळ्याचा विषय, आणि खास करून मराठी नाट्यसंगीत ही तर रसिक मनांच्या मर्मबंधात तरी अमूल्य ठेवच आहे. गेली 100 अधिक वर्ष या नाट्यसंगीताने आपल्यावर मोहिनी घातलेली आहे. या ठिकाणी विद्याधर गोखलेंच्या मंदारमाला या नाटकातील रंगभूमीच्या आराध्य दैवताची म्हणजे शिवशंकराची स्वरपूजा आमचे ज्येष्ठ कलाकार सचिन दाते आपल्या समोर करीत आहे. आजचा एक प्रसंग असा होता की मी घरून येता येता बायकोला म्हटलं की बायको मला म्हणाली कोण कोण आहेत, म्हटले ही 14 आहेत. सचिन दाते कोण आहे, मी म्हटलं तू सचिन दातेला ओळखत नाही ते मी मोरेश्वर दाते म्हणून गो आहे त्याला विचारतो. त्याला ते फेसबुकवरती मी त्यांचं हे पाहते, मी लाईक वगैरे करते. मी म्हटलं सचिन दाते उर्फ मोरेश्वर दाते आपल्यासोबत जयशंकर गंगाधर.
महाराष्ट्रात संगीत नाटक आणि नाट्य संगीताची उज्ज्वल परंपरा आहे. बालगंधर्व केशवराव भोसले मास्टर दीनानाथ अशा महान कलाकारांनी नाट्य संगीत इतिहास घडवला. नाट्य संगीताच्या या परंपरेला समृद्ध करणारं आणखी एक नाव म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेके. विचारवंत प्रतिभावान निर्मितीक्षम नाट्य संगीताचा भरपूर अभ्यास करून त्यात सर्जनशील भरीव कार्य त्यांनी केलं. गायक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून स्वतःची कारकीर्द निर्माण केली. संगीत नाटकांना नवचैतन्य त्यांनी दिलं. मत्स्यगंधा ययाती देवयानी मीरा मधुरा कट्यार काळजर घुसली अशा अनेक दर्जेदार संगीत नाटकांना दिलं संगीत दिग्दर्शन दिलं. या मत्स्यगंधा नाटकातलं एक नाट्यपद आपल्या समोर सादर करीत आहे कुमार गौरांग पांडे. देवाधर से ज्ञात कुणाला देवा
से ज्ञान कोणाला विचित्र हे माने विचित्र हे माने विचित्र हे माने कुणीर खडती डुळी तानिक कुणीर खडती डुळी तानिक कुणासला हे हे ah
श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगतव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा संत तुकाराम या चित्रपटातील ही भक्तिक रचना तुमच्या समोर ठेवत आहे सौभाग्यवती गायत्री घाटवळ.
कार्यक्रम अगदी वेळेत संपवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. मी काही न बोलता जास्तीत जास्त गाणी तुमच्या समोर पेश करावी ही आमची संकल्पना. एरवी वहीच घेऊन आलो होतो, त्याच्यातलं काही एक वाचलेलं नाही. फक्त मी मूळ कुठलं गाणं येणार तेवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. यानंतर परत एकदा भीमसेन जोशीची एक प्रख्यात भक्तिरचना माझे माहेर पंढरी, कुमार गौरांग पांडिये. आणि या कार्यक्रमातील शेवटची फक्त तीन पदं राहिलेली आहेत. सर्व रसिक प्रेक्षकांना सुरुवातीपासून आतापर्यंत जशी आम्हाला दाद दिलेली आहे त्या तिन्ही गाण्यांना तुम्ही दाद देईल अशी अपेक्षा करतो. आणि लगेच 10 ते 15 मिनिटात कार्यक्रम संपन्न करणार आहोत. धन्यवाद. माझी पतीने चंद्रपाला
यानंतर ज्येष्ठ कलाकार श्री सचिन नाते आपल्या समोर आणखी एक नाट्यपद सादर करणार आहे. जयोस्तुते त्यांच्या तुलून ऐकूया. जयोस्तुते ही भक्ती राखी
समोर आणि त्यानंतर भैरवी कुमार गौरांग भंडीये हरी म्हणा हरी म्हणा गोविंद हरी म्हणा.
प्रेक्षक हो, भैरवीकडे जाण्यापूर्वी माझं परम कर्तव्य आहे की या सर्व कलाकारांची ओळख करून द्यावी। हा या कार्यक्रमातलाच एक भाग आहे। अच्छा या कार्यक्रमात आपले संगत करणारे सर्व साथीदार महेश दामस्कर हे गोमांतकातील एक आघाडीचे कलाकार आहेत। संवादिनी म्हणून कीर्तन भजन नाटक असे कित्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो। त्यानंतर आपले नितीन बर्वे तबलासाठी कला संस्कृतीमध्ये त्यांनी सेवा रुजू करत आहे। आणि हा जो आवाज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे। थोडीशी माझी चूक झाली मुळाशी सुरुवात करताना की ते आवाज म्हणजे ध्वनी व्यवस्था सांभाळणारे श्री प्रदोष तिळवे आणि सुरजित चारी मी विनोद तिळवे यांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही कलाकारांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं म्हणण्यापेक्षा अभिनंदन करावं शुभेच्छा द्याव्या। कारण स्वागत हे सुरुवातीलाच करायचं असतं पण ही खूप जोखीम आहे। कारण हे हा जो आवाज आहे हा जो स्वर आहे तो रसिकापर्यंत पोहोचवण्याचं जबाबदारीनं पोहोचवण्याचं काम ते करत आहे। त्या आता आपले कलाकार सचिन दाते
हे आपल्याच गावचे सुपुत्र आहेत, त्यांना ओळखत नाही असं कोणी नाही. सचिन उर्फ मनीष मोरेश्वर दाते गुमंतकातील एक सावयवेराला भांडीय कुटुंब आहे. ते सगळे कलाकार आहेत भांडी कुटुंबीय, म्हणजे त्यांच्या भजनाचंच एक पथक आहे आणि सर्व माझे मित्र आहेत. त्या त्यापैकी बाबूराव भांडीय यांचे सुपुत्र कुमार गौरम बाबूराव भांडीय, सौभाग्यवती गायत्री घाटवळ, आत्ता तिचं लग्न झालंय म्हणून तिला सौभाग्यवती म्हणण्याचा मला अधिकार आहे. खूप अशा संमेलनात कार्यक्रमात ती गायलेली आहे. बोरीची आहे, शिरशिरे बोरी येथे त्यांचं वास्तव्य आहे. आणि सर्वात शेवटी आणि सर्वात लहान आमचे मित्रवर्य ज्यांनी थोडीशी खंत मी प्रकट करतो, खरं म्हणजे हे सुरुवातीला मी सांगणार नव्हतो म्हणून हा कार्यक्रम शेवटी घेतला आहे, कारण तसं सांगितलं तसं बोललं तर तुमच्या डोळ्यात पाणी येणार म्हणून हा शेवटचा कार्यक्रम आहे. आमचे मित्रवर्य रमानाथ नाईक यांची एकमेव कन्या कुमारी शुभ्रा, मी देव रवळनाथाकडे मागणं मागतो आहे की जे त्याला आज ज्या परिस्थितीत ते गुजरत आहे ते पुढच्या वर्षीपर्यंत, म्हणजे पुढच्या वर्षी याच व्यासपीठावर बसून त्यांनी साथ करावी अशी मी देव रमणनाथाकडून मागण्या करतो आहे. त्यांची ही कन्या कुमारी शुभ्रा, शुभ्रा रमणनाथ नाही, संगीत शिकावं अशी त्यांची खूप इच्छा होती आणि त्याप्रमाणे माझ्या विनंतीला सुरुवातीला काही वर्ष माझ्या मुलाकडे म्हणजे उत्कर्षकडे ती शिकली आणि माझ्या मुलांना त्याला सांगितलं की तुझा सूर काळी चार आहे तेव्हा तू गोमंतकात अशी एक विदुषी आहे प्रचला आमोणकर तिच्याकडे तू जा. आणि त्यानंतर ती प्रचला ताईकडे जाऊ लागली आणि आज तिची ओळख तिच्या गाण्यातून करून दिलेली आहे अशी आमची शुभ्रा. ज्या गेल्या वर्षी ज्या दिवशी हा प्रसंग उडवला त्याच्या दुसऱ्या दिवशी बोरीला एक कार्यक्रम होता प्रतिभा संगीत विद्यालयामध्ये आणि ते त्यांचा सुवर्ण महोत्सव युवोत्सव होता त्यावेळेला. आणि दोन दिवसापूर्वी हा माझ्या मित्रावर यांना अटॅक आला आणि आम्हाला वाटलं होती ही शुभ्रा गाणार नाही म्हणून, पण आणि ती जबाबदारी माझ्यावर टाकली होती त्याने की तू शुभ्राला घेऊन यायचं आणि परत नेऊन सोडायचं, पण तिनं मला जबाबदारीतून मुक्त केलं आणि आमची सौ त्यांनी जबाबदारी घेतली सपनाताईने आणि ती त्याला तिथं घेऊन आले आणि कार्यक्रम यशस्वी झाला. ते रेकॉर्डिंग पण माझ्या मोबाईलमध्ये आहे. अतिशय चांगली गायली, कोणाला पाहिजे असेल त्यांनी त्यांना मी पाठवू शकतो पूर्ण रेकॉर्डिंग. सो परत एकदा मी तुम्हा सर्वांचं कृतज्ञता व्यक्त करतो आणि देव रवळनाथाकडे मी मागणं आहे माझं की पुढच्या वर्षीपर्यंत आमचे मित्रवर्य या व्यासपीठावर भगवान वाजवणार अशी खंत प्रकट करतो. आणि भैरवीकडे आम्ही वळतो. सचिन दाते यांना विनंती आहे की त्यांनी या स्वरसांज या कार्यक्रमाची सांगता करावी. धन्यवाद. शुभरात्री. आणि एक सूचना आहे आयोजकातर्फे, आता या भैरवीनंतर लगेच आरती होणार, आरतीनंतर तीर्थप्रसाद आणि त्यानंतर अल्पोपहार असणार आहे. कृपया सगळ्यांनी जसं ह्या कार्यक्रमाचं श्रवण केलं तसंच
पुढच्या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थिती आपल्या सगळ्यांची लाभावी अशी आयोजकातर्फे तुम्हाला सगळी कळवणी आहे. धन्यवाद. Thank you.
रसिको नमस्कार. आता काही क्षणातच आरती होणार आहे, आरतीनंतर तीर्थप्रसाद आणि मग अल्पोपहार. हा कार्यक्रम अतिशय सुंदर अशा आणि